बुस्टर अप एज्युकेअर ऑनलाईन क्लास मार्गदर्शक सुप्रसिद्ध बुद्धिमत्ता बुस्टर या पुस्तकाचे लेखक माननीय उमेश पाटील सर गणित बुद्धिमत्ता विज्ञान व इतर विषयांची परिपूर्ण तयारी करण्यासाठी गुगल प्ले स्टोरवर जाऊन बुस्टर अप एज्युकर हे ॲप तुम्ही डाउनलोड करा व कोर्सला जॉईन व्हा नमस्कार मी उमेश पाटील बुद्धिमत्ता बुस्टर या पुस्तकाचा लेखक ह्या सेशनमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपल्याला चॅप्टर पाहायचं आहे दिशा ज्ञान त्याला इंग्लिशमध्ये असं आपण म्हणतो डायरेक्शन सेन्स तर ह्या दिशा ज्ञानमध्ये आपण एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की याच्यामध्ये दिशा किती येतात कोणत्या येतात कशा पद्धतीने येतात हे सगळं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्याचसोबत डावी बाजू उजवी बाजू डावीकडं वळताना उजवीकडं वळताना ह्या गोष्टी पण आपल्याला लक्षात द्याय घ्यायच्या आहेत म्हणजे काय होतं नॉर्मली नव्वदांश उजवीकडे वळणार नव्वदांश डावीकडे वळणार मग नव्वद अंश म्हणजे किती हे पण माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल काही बेसिक गोष्टीची माहिती आपल्याला घ्यावं लागेल जसं दिशा ज्ञान समजून घेत असताना चॅप्टर आपल्याला शिकायचं आहे कोणता तर दिशा ज्ञान डायरेक्शन सायन्स आता दिशा ज्ञान शिकत असताना आपल्याला काही गोष्टी ज्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे जसं उदाहरणार्थ पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आता टोटल मी तुम्हाला दिशा जर विचारल्या तर तुम्ही सांगणार सर आठ दिशा आहेत परंतु नाही माझ्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर दहा दिशा आहेत म्हणजे बघा पूर्व पश्चिम म्हणजे मुख्य दिशा चार उपदिशा चार आणि एक आकाश आणि पाताळ असे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतील कारण तशा पद्धतीचे प्रश्न मी माझ्या पुस्तकात पण टाकले आणि माझ्या शिकवण्यात पण मी घेत असतो त्यानंतर पायथागोरसचा थेरम हे आपल्याला बघायचं आहे त्या पायथागोरचच्या थिरमार्धावर आधारित असणारे पण प्रश्न आपल्याला बघायचे आहेत मग पायथागोरसचा थेरम म्हणजे काय तेही आपण लक्षात घेणार आहोतच मग बेसिक गोष्टी आज बघू बघू की नेमकी काय आपल्याला बेसिक गोष्टीमध्ये अभ्यासाला अडचण येईल आणि ती बेसिक गोष्ट जर क्लिअर केली तर अडचण कशी दूर होईल हे आपल्याला समजून घे येईल आता समजा उदाहरणार्थ मी जर म्हटलं की नॉर्मली आपण जर कागदावर जा दाखवायचं असेल पेपरवर जर दाखवायचं जर असेल तर नॉर्मली आपण उजव्या हाताला पूर्व दाखवतो डाव्या हाताला पश्चिम दाखवतो कारण पूर्वच्या विरुद्ध बाजूला काय असतं पश्चिम पश्चिम दाखवतो उत्तर वरच्या बाजूला दाखवत असतो जसा कोणताही नकाशा घ्या तुम्ही नकाशावर अशाच पद्धतीने बघायला भेटतं आणि खाली दक्षिण दाखवतो दक्षिण आपण म्हणत नाही का भारताचा दक्षिण उत्तर म्हणजे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम अशी लांबी आणि रुंदी आपण बघ बघितली जाते भारताची आणि महाराष्ट्राची पण तर ह्या झाल्या मुख्य दिशा उपदिशा कोणत्या असतील याच्यामध्ये मग उपदिशा बघायला भेटतील ह्या दोघांच्या मधल्या दिशा दोघांच्या मधल्या दिशा मग उपदिशा मोजत असताना किंवा उपनिश दिशांचे नावं सांगत असताना आपल्याला कन्फ्युजन होऊ नये म्हणून सुरुवात इथून करायची आग्नेय एक लक्षात ठेवा पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये जो दिशा असते किंवा जो भाग असतो त्याला आग्नेय असं म्हटलं गेलेलं आहे ठीक आहे मग आग्नेय म्हटलं गेलेलं आहे पण आग्नेय नंतर मग इकडे कोणतं येणार आहे तर ईशान्य नंतर वायव्य आणि नंतर शेवटी नैऋत्य हे बघा एक लक्षात घ्या जर उपदिशा मी मध्ये मांडतो जर उपदिशा तुमच्या पाठ होत नसतील तर एक ट्रिक्स आहे साधी सोपी ट्रिक्स आहे त्याला आपण असं म्हणूया शॉर्टकट आहे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं सुरुवात इथून करायची घड्याळाच्या उलट दिशेने जायचं आणि एक शब्द लक्षात ठेवायचा आ ई आई नी आईसारखा आपण म्हणतो ना कसा दिसतोस तू आईसारखा दिसतोस तर आई वानी दिसतो ठीक आहे आ म्हणजे अग्नेय हो, आग्नेयाला ई म्हणजे ईशान्य ईशान्याला वा म्हणजे वायव्य आणि नी म्हणजे नैऋत्य असं तुम्ही थोडंसं लक्षात ठेवू शकता ते एकदम सोपं आहे आ ई वा नी परंतु मुख्य दिशा झाल्या उपदिशा झाल्या मग आता एक लक्षात घ्या जर आपल्याला परीक्षेत जर सॉल्व करायचं असेल तर ह्याच पद्धतीनं आपल्याला मांडणी करणं गरजेचं आहे परीक्षेमध्ये याच्या व्यतिरिक्त मांडणी जर केली तर मग तुमचं उत्तर येऊ शकतं पण कन्फ्युजन निश्चितपणे वाढू शकतं मग आपल्याला इथं ह्या पद्धतीनं मांडणी करायची आहे ठीक आहे आणि एक आकाशाने पाताळ हे दो हे दहा आपल्या दिशा झाल्यात पण ह्या दहा दिशा शिकत असताना आपल्याला प्रश्न कधी कधी विचारले जातात कधी कधी काय बऱ्याच वेळेस विचारले जातात पायथागोरस थेरम हा वापरायचा आहे आता पायथागोरस थेरम कशावर डिपेंड आहे कशावर आधारित आहे तर पायथागोरचं जे प्रमय आहे किंवा थेरम आहे ते डिपेंड आहे नव्वद अंशाचा जो त्रिकोण right आहे राईट अँगल ट्रायंगल असं म्हणतो आपण त्याला मराठीत म्हणतो काटकोन त्रिकोण त्याच्यावर डिपेंड आहे मग काटकोन त्रिकोण काय सांगतो काटकोन त्रिकोण असं सांगतो की एक बाजू माफ करा एक कोण किती अंशाचा असतो नव्वद अंशाचा असतो आणि नव्वद अंशाच्या समोरचा जी बाजू असते त्याला कर्ण असं म्हटलं जातं आणि जी खालच्या बाजूला जी बाजू असते त्याला पाया म्हटलं जातं आणि याला उंची म्हटलं जातं ठीक आहे मग आता पायथागोरसनं काय सांगितलं की पायाचा वर्ग जर गेला उंचीचा वर्ग केला आणि त्यांची बेरीज जर केली आणि उत्तर जर काढलं तर कर्ण येतो कर्णवर्ग येतो ठीक आहे म्हणजेच मला जर फॉर्म्युला लिहायचं असेल त्याचं तर कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग ठीक आहे असं आपल्याला बघायला भेटतंय किंवा मला जर कर्ण काढायचा जर असेल कर्ण तर वर्गमुळात पाया वर्ग अधिक उंची वर्ग असं आपल्याला लिहिता येईल या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल क्लिअर होईल ह्या दोन गोष्टी तुम्हाला जर समजल्या तर मग पुढच्या गोष्टीकडं वळायला काही हरकत नाही तर आपण पुढच्या गोष्टीकडं वळूयात हे तोपर्यंत लिहून घ्या आत्ताच आपण पाहिलं की पायथागोराचं त्रम पाहिलं त्याच्या दिशा पाहिल्यात आता आपल्याला पुढचा एक मुद्दा पाहायचा आहे की नव्वद अंश डावीकडे अंश उजवीकडे मग त्याचा फरक काय पडतो त्या पद्धतीनं आपण एक गोष्ट इथं नमूद करूयात आता बघा ही जर मांडणी केली मी अशा पद्धतीने ठीक आहे आता एखाद्या व्यक्तीचा जर चेहरा असेल उत्तर दिशेला उत्तर म्हणजे वरती ठीक आहे आता मी जर सांगितलं उत्तर दिशेला त्याचा चेहरा आहे तर त्याची उजवी बाजू कोणती असणार आहे जी माझी उजवी बाजू असणार आहे तीच ठीक आहे की किंवा तुमची जी उजवी बाजू असणार आहे ती आणि डावी बाजू म्हणजे माझी डावी बाजू पण तोच व्यक्ती जर खाली बघत असेल किंवा खालच्या बाजूला जात असेल म्हणजे दक्षिण दिशेला जात असेल तर माझी उजवी बाजू त्याची कोणती झाली डावी बाजू झाली आणि माझी डावी बाजू त्याची कोणती झाली उजवी बाजू झाली हे लक्षात ठेवा ठीक आहे आता तोच व्यक्ती जर पूर्व दिशेला जात असेल पूर्व दिशेला ठीक आहे म्हणजे ह्या ह्या डायरेक्शनमध्ये पूर्व दिशेला तर खालची जी बाजू असते मित्रांनो ती नेहमी उजवी बाजू असते उजवी जर तो उजवीकडे जात असेल लक्षात ठेवा अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकताल तुम्ही जर तो उजवीकडे जात असेल तर खालची बाजू उजवी बाजू असते आणि जर तो डावीकडे जात असेल तर खालची बाजू डावी असते हे लक्षात ठेवा तो व्यक्ती जर डावीकडे जात असेल तर खालची बाजू ही डावी असते आणि उजवीकडे जात असेल तर खालची बाजू ही उजवी असते हे लक्षात ठेवा ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू हा एक मुद्दा इथं क्लिअर करून घ्या पाहिजे तर तुम्ही लिहून घेऊ शकतात कसं जायचं म्हणजे वरती जात असताना आपली डावी बाजू त्याची डावी बाजू खाली येतात येत असताना आपली डावी बाजू त्याची उजवी बाजू उजवीकडे जात असताना खालची बाजू उजवी बाजू डावीकडे जात असताना खालची बाजी बाजू डावी बाजू असं आपल्याला ग्रहीत धरावा लागेल म्हणजेच आपल्याला तिथे कॅल्क्युलेशन करायला थोडंसं सोपं जाईल ठीक आहे मग आता पुढचा मुद्दा जर मला बघायचा जर असेल पुढचा मुद्दा अंशाचा मुद्दा असणार आहे तो की बाबा उजव्या हाताला वळलं किती अंश किती डाव्या हाताला आता एखादा व्यक्ती समजा एखादा व्यक्ती चला मी प्रॅक्टिकलच सांगतो ठीक आहे प्रॅक्टिकलच सांगतो समजा मी आहे मी तुमच्याकडं बघत आहे आणि मी जर म्हटलं मी उजवीकडे नव्वद अंशाला वळतोय माझी उजवी बाजू कोणती आहे ही बाजू आहे माझी उजवी बाजू तुम्ही जे बघतायत त्याच्याविरुद्ध माझी उजवी बाजू आहे ठीक आहे मग मी नव्वद अंश वळतो आहे म्हणजे मी ह्या साईडला वळणार आहे नव्वद अंश इकडे उजवीकडे म्हणजे ही बाजू माझी समोरची बाजू येणार आहे ठीक आहे मी जर म्हटलं मी डाव्या बाजूला नव्वद अंश वळतोय डाव्या बाजू ही येणार आहे माझी मग डाव्या बाजूला वळतोय तर मी ह्या डाव्या बाजूला वळतो आहे म्हणजे इकडं माझा चेहरा जाणार आहे आता आता गंमत बघा आता मी जर म्हटलं मी उजव्या बाजूला एकशे ऐंशी अंश वळतोय वळतो आहे एकशे ऐंशी अंश आणि डाव्या बाजूला पण एकशे ऐंशी अंश वळतं आहे मग उजव्या बाजूला वळो नाही तर डाव्या बाजूला वळो किती अंश एकशे ऐंशी अंश माझा चेहरा माझ्या विरुद्ध दिशेला जाणार आहे म्हणजे जा बघा मी असं वळतोय माझा चेहरा कुठं झाला माझ्या विरुद्ध दिशेला झालेला आहे ठीक आहे किंवा आम्ही उजवीकडे वळलो आत्ता आता मी डावीकडे वळतो एकशे अंश मी डावीकडे वळल्यानंतर माझा चेहरा कोणीकडे झाला माझ्या विरुद्ध बाजूला जी माझी पूर्व पोझिशन होती पूर्वस्थिती होती त्याला आपल्याला अशा क पद्धतीनं कॅल्क्युलेशन करावं लागतं आता तेच डायग्रामवर मला दाखवायचं आहे तेच डायग्रामवर मला दाखवायचं आहे सपोज आता एखाद्या व्यक्तीचा चेहरा कुणीकडे हे बघा दोन डोळे ह्या साईडला आहे ना ह्या साईडला तर याचा चेहरा उजवीकडे ठीक आहे आता उजवी बाजू कोणती येणार त्याची खालची येणारे डावी बाजू वरची येणारे ठीक आहे आता एक लक्षात घ्या इथं मी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज ही पण कन्सेप्ट क्लिअर करून देतो घड्याळ्याच्या दिशेने जातोय म्हणजे अशा पद्धतीनं जातोय याला म्हणणार आपण क्लॉकवाईज मराठीत त्याला म्हणतो घडीवत शब्द वापरला जाईल परीक्षेमध्ये गोंधळून जायचं नाही घडीवत किंवा घटीवत असे वापरला जातो आणि जर घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने येत असेल या दिशेने <coughs> सॉरी या दिशेने येत असेल तर याला म्हणणार अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज ठीक आहे याला म्हणणार प्रतिघडीवत किंवा प्रतिघडी घटीवत असं म्हटलं जातं घडीवत किंवा घटीवत दोन्हीपैकी एक शब्दप्रयोग वापरला जाईल ठीक आहे याला म्हणणार घडीवत आणि त्याला म्हणणार प्रतिघडीवत ठीक आहे आता बघा इथे उजव्या हाताला तो वळतोय नव्वद अंश म्हणजेच त्याचा चेहरा कुठे यायला पाहिजे नव्वद अंश म्हणजे हा येणार हा एक लक्षात घ्या म्हणजे त्याचा चेहरा इथं यायला पाहिजे या दिशेला कधी कधी प्रश्न विचारला जातो एखादा व्यक्ती जर पूर्वेकडे बघत असेल आणि तो उजव्या हाताला नव्वद अंशाने वळतोय म्हणजे तो इथं येतोय म्हणजे तो खाली बघतोय म्हणजेच खाली कोणती दिशा आहे दक्षिण दिशा आहे वरती उत्तर दिशा आहे लक्षात ठेवाय पाठच करून ठेवायचं आहे तुम्हाला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हे पाठ केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही म्हणून पाठ करणं गरजेचं आहे इज इट क्लिअर आता बघा हे जे सगळ्या गोष्टीचा आढावा आपण घेतलाय त्याच्यावर काही प्रश्न विचारले जातात ते प्रश्न जाता, आता आपण बघूयात चला पुढं बघू आता प्रश्न कोणते तुमच्या समोर आता चल मी प्रश्न वाचतो तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच प्रश्न ठीक आहे मी प्रश्न वाचतो तुमचा आता प्रश्न असा दिलेला आहे की राजेश सरळ पूर्वेकडे आठ मीटर चालला व नंतर डावीकडे नव्वद अंश वळून पंधरा मीटर चालला तर सध्या सध्यापासून ती त्याचे मूळचे स्थान कोणत्या दिशेला व किती अंतरावर असेल आता बघा मूळचे स्थान विचारले सरळ सरळ त्यांनी काय सांगितलं राजेश नावाचा व्यक्ती आहे ठीक आहे राजेश नावाचा व्यक्ती आहे तो सरळ कुणीकडे चालत चाललाय तर पूर्वेकडे चालत चाललाय किती मीटर तर आठ मीटर चालत चाललाय ठीक आहे आठ मीटर पूर्वेकडे आता जर मी इकडं एक पॉईंट जर पकडला राजेश इथं उभा आहे या पॉईंटला कोण उभा आहे राजेश उभा आहे आणि पूर्वेकडे चाललाय पूर्वेकडे एक लक्षात ठेवा जर माझं उत्तरेकडे तोंड असेल जर माझं उत्तरेकडे तोंड असेल तर तो माझ्या उजव्या हाताला पूर्व दिशे असते हे डा लक्षात ठेवा जर तुमचंही उ उत... तुमचाही चेहरा जर उत्तर दिशेला असेल तर तुमच्या उजव्या हाताला कोणती पाहिजे पूर्व आणि डाव्या हाताला पश्चिम पाहिजे मग आपण नॉर्मली असं जर बघत असो तर वरती कोणती आहे उत्तर आहे उजव्यातला कोणती आहे पूर्व आहे मग राजेश पूर्वेला किती मीटर चालत गेलेला आहे आठ मीटर चालत गेलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आठ मीटर आता पुढे काय सांगितलेलं आहे व नंतर तो डावीकडे वळून ठीक आहे दहा डावीकडे वळून नव्वद अंश वळून पंधरा मीटर चालत गेलेला आहे आता बघा डावीकडे वळलेला आहे इथून जर तो डावीकडे वळतोय इकडे आता बघा खाली त्याची कोणती बाजू आहे तुमच्या माहितीसाठी परीक्षेत एवढं डा वेळ नसतो आपल्याला लिहायला पण लिहून घ्या इथं प परीक्षेत लिहायची गरज नाही ठीक आहे आता बघा जर तो डावीकडे वळतोय आता इकडे चालत चालला म्हणजे उजवी बाजू उजवीकडे जर चालत केला आहे तर उजवी बाजू खालची असते आणि डावी बाजू वरची असते आणि तो उजव्या डाव्या बाजूला नव्वद अंशातून वळतोय नव्वद अंशातून वळून तो किती चाललेला आहे पंधरा मीटर आता हे नव्वद अंश आहे मित्रांनो ठीक आहे हे नव्वद अंश आहे डावी बाजू इथं लिहितो हे नवदांशी आणि चालत किती गेलेलं आहे पंधरा मीटर चालत गेलेला आहे आता प्रश्न त्यांनी खरा चांगल्या पद्धतीने विचारलेला आहे की काय विचारलेलं आहे तर तो सध्यापासून त्याचे मूळचे स्थान कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे तर त्यांनी काय विचारलेलं आहे सध्याचे स्थान विचारलेले सध्याचे स्थानापासून बरं का ह्या स्थानापासून त्याचं मूळचं स्थान म्हणजे हे स्थान कोणत्या दिशेला आहे ठीक आहे आता बघा मी इथं दिशाज्ञान थोडं कट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल समजून सांगताना ठीक आहे किंवा खाली मी लिहिलं तरी चालेल का हरकत नाही इथंही समजेल तुम्हाला आता बघा सध्याचे स्थान जर विचारलेलं आहे हा पॉइंट आहे आता बघा हा आग्नेय आला हा ईशान्य आला हा वायव्य आला आणि हा नैऋत्य आला म्हणजे सध्याच्या स्थानाच्या तुलनेने सुरुवातीचं स्थान नैऋत्य दिशेला आहे लक्षात ठेवा ह्या दिशेला आहे कोणतं सुरुवातीचं स्थान विचारलंय त्यांनी परीक्षेत घाई गडबड करायची नाही बरेच विद्यार्थी काय करतात माहिती आहे का नॉर्मली प्रश्न कसे विचारले जातात सुरुवातीच्या स्थानापासून शेवटचं स्थान कोणत्या दिशेला येईल पोरं ईशान्य लिहून टाकतात ईशान्य नाही लिहायचं आहे त्यांनी काय विचारलेलं आहे सध्याच्या स्थानाच्या तुलनेत सुरुवातीचं स्थान कोणत्या दिशेला आहे दिशा लिहिली नैऋत्य व किती अंतरावर आहे आता आपल्याला अंतर काढणं गरजेचं आहे आता इथं कोणता कोणता कोण आलेला को आहे काटकोन आलेला आहे आणि कोणता त्रिकोण आला आहे काठकोण त्रिकोण आला आहे म्हणजे इथं पायथागोरचं थेरम वापरायचं आहे आपल्याला मग पायथागोरचं थेरम वापरत असताना समजा मी याला नाव दिलं ए बी सी असं नाव दिलं मग पायथागोराचा थेरम काय सांगतो पाया हा पाया आहे पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्णवर्ग मग मी कसं लिहिणार इथे उदाहरणार्थ इथे लिहितो ए एसीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग आता ए सीचा वर्ग म्हणजे आठचा वर्ग आठचा वर्ग लिहून टाका बी सीचा वर्ग म्हणजे पंधराचा वर्ग पंधराचा वर्ग लिहून टाका ए बीचा वर्ग जसाल तसा लिहून टाका आठचा वर्ग चौसष्ट पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस बरोबर एक ए बीचा वर्ग आता ए बी वर्ग जर काढायचा जर असेल तर मग ए बी मी लिहितो फक्त इकडे ह्या साईडला आणि हे चौसष्ट आणि दोनशे पंचवीस यांची जर बेरीज केली तर त्याचं वर्गमूळ काढायचं आहे म्हणजे पाचन चार नऊ आणि सहा दोन आठ आणि हे दोन म्हणजे याचं वर्गमूळ दोनशे एकोणनव्वद मग दोनशे एकोणनव्वद जर आलेला आहे तर दोनशे एकोणनव्वद कशाचा वर्ग असणार आहे तर ऑब्वियसली सतराचा वर्ग असणार आहे कशाचा वर्ग तर ए बी बरोबर सतरा मीटर ठीक आहे तर हे उत्तर हे जे अंतर आहे हे उत् सतरा मीटर यायला पाहिजे आणि फायनल उत्तर त्याची जी दिशा आहे नैरत्य आहे आणि किती अंतरावर आहे सतरा मीटरवर हा जो पर्याय तुम्हाला दिसेल तो तुमचा पर्याय बरोबर असणार आहे ठीक आहे तर लिहून घ्या हा प्रश्न पुढचा प्रश्न याच्यानंतरचा बघूयात चला पुढचा प्रश्न बघूया जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच इथे मी वाचतो तुम्ही स्क्रीनवर वाचा माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे नंतर डावीकडे वळून दहा मीटर गेलो नंतर उजवीकडे वळून पाच मीटर गेलो नंतर पाच मीटर पश्चिमेकडे गेलो तेथून पाच मीटर पश्चिमेला गेलो नंतर माफ करा मी पुन्हा एकदा वाचतो दहा मीटर गेलो नंतर उजवीकडे वळून पाच मीटर गेलो नंतर पाच मीटर दक्षिणेकडे गेलो तेथून पाच मीटर पश्चिमेला गेलो तर मी माझ्या कोणत्या घराच्या कोणत्या दिशेला उभा आहे हा परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे तर चेक करू आता नेमकं काय म्हणणं आहे त्याचं ठीक आहे समजा त्याचं घर आहे इथे आणि घराच्या तो तिथं उभा आहे उभा आहे म्हणजे तो इथं उभा आहे आणि त्याचा चेहरा कुणीकडे आहे पूर्वेकडं आहे उजवीकडं पूर्व असते हे लक्षात ठेवा मग त्यांनी काय सांगितलेलं आहे तो तिथून कुठे गेलेला आहे डावीकडे वळला आहे डावीकडे वळला आहे म्हणजे इकडं डावी बाजू आहे त्याची ठीक आहे ही उजवी बाजू असणार आहे उजवीकडे जात असेल तर खालची बाजू उजवी असते हे आपण आत्ताच पाहिलं मग तो डावीकडे वळून किती मीटर गेलेला आहे तर एक दहा मीटर अंतरावर गेलेला आहे मग त्यांनी काय सांगितलं आहे पुन्हा तो कुणीकडे वळलेला आहे उजवीकडे वळलेला आहे तिथून ठीक आहे वर जात असताना आपली उजवी बाजू त्याची उजवी बाजू असणार आहे म्हणजे तो इकडे वळला आहे किती मीटर गेला वळून अंदाजे पाच मीटर गेलेला आहे आता त्यांनी काय सांगितलंय परत तो तेथून कुणीकडे वळलेला आहे परत तो तेथून दक्षिणेकडे म्हणजे खालच्या बाजूला आहे आणि पाच मीटर चालत गेलेला आहे मग खालच्या बाजूला जर आलाय किती मीटर पाच मीटर इथपर्यंत आलेला आहे आणि मग शेवटी काय सांगितलंय शेवटी तो पाच मीटर चालत गेलाय पण कोणत्या दिशेला चालत गेलेला आहे तर पाच मीटर चालत गेलेला आहे पश्चिम दिशेला लक्षात यायला लागले पश्चिम दिशेला मग पश्चिम दिशेला चालत गेलाय म्हणजे इकडे येणार आहे येणाऱ्यानं एक्झॅक्टली तो रोडवर येऊन थांबणार आहे हे पाच मीटर म्हणजे हे पाच मीटर असेल तर हे पण पाच मीटर झालेलं आहे आता हे पाच मीटर आहे आणि टोटल दहा मीटर आहे तर दहा वजा पाच म्हणजे हे पण पाच मीटर आहे पण प्रश्न काय विचारलेला आहे घराच्या दृष्टीने ज्याची त्याचं जे घर आहे त्याच्या तुलनेनं तो कोणत्या दिशेला उभा आहे तो सध्या इथं उभा आहे आणि घराच्या तुलनेनं वरची जी बाजू असते ती नेहमी कोणती असते उत्तर दिशा असते ठीक आहे कोणती दिशा असते उत्तर म्हणजे घराच्या तुलनेनं तो कोणत्या दिशेला उभा आहे तर उत्तर दिशेला उभा आहे पण त्यांनी प्रश्न विचारलेला नाही पण तरी पण मी सांगतो उत्तर दिशेला उभा आहे आणि किती मीटर अंतरावर हो आहे तर पाच मीटर अंतरावर हो आहे क्लिअर होईल तर अशा पद्धतीनं काही प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पटकन यायला पाहिजे सोपा प्रश्न आहे काय अवघड नाही आहे फक्त वेळखाऊ प्रश्न असतात म्हणून ते आपल्याला थोडेसे त्रासदायक जातात तर पुढचा प्रश्न बघूया आता चला पुढचा प्रश्न बघायचा आहे पुढचा प्रश्न अतिशय किचकट म्हणण्यापेक्षा थोडासा लेंदी आहे पण उत्तर आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल कारण सोपा पण आहे पण काही लोकांना बऱ्याच मी असं बघितलं बऱ्याच विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न जमला नाही कारण मी शिकवताना बघतो किंवा ते परीक्षेला विचारलेला प्रश्न येतो परीक्षेत आल्यानंतर विद्यार्थी सांगतात सर आम्हाला प्रश्न जमला नाही कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा होता तर अतिशय सोपी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगणार आहे ही जर आली तर कोणताही प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येईल कोणताही परीक्षेतला दिशाज्ञाचा ज्ञानाचा आपले मार्क जायलाच नको खूप अतिशय सोपा चॅप्टर आहे फक्त दोन चार ज्या प्रकार आहेत त्या प्रकारावर मी काम करतोय पहिला प्रकार मी सोपा घेतला कोणता पायथागोरसचा दुसरा प्रकार पण सोपा घेतलेला आहे तो फिरून येतो आणि त्याची दिशा कोणती आणि त्याचं कोणतं आहे तिथं पण तुम्हाला काय बघायला भेटेल माहिती पण वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करताना थोडं आपल्याला अवघड जाणार आहे ठीक आहे चला तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय प्रश्न मी प्रश्न वाचतो उगतीच्या दिशेने पाच किलोमीटर अंतरावर अंतर चालत गेल्यावर राधा उजवीकडे वळली म्हणजे उगतीच्या दिशेने बघा उगतीच्या दिशेने पाच किलोमीटर अंतर चालत गेल्यावर राधा उजवीकडे वळली सरळ चार किलोमीटर अंतर चालल्यावर ती डावीकडे वळली आणखी चार किलोमीटर अंतर चालल्यावर ती ध्रुव ताऱ्याकडे पाठ फिरून आठ किलोमीटर अंतरावर थांबली तर मूळ स्थानापासून मूळ ठिकाणापासून ती सर्वात जवळ किती अंतरावर असेल सोपा प्रश्न आहे थोड़ासा डायग्राम काढावा लागेल डायग्रामवरून आपल्याला मग पायथागोरसचा थेरम तिथं अप्लाय करावं लागेल मग उत्तर काढावं लागेल काय सांगितलंय बघा राधा जी आहे ती राधा सुरुवातीला चालत चालली आहे कोणत्या दिशेने उगतीच्या दिशेने उगतीची दिशा म्हणजे कोणती दिशा असते मित्रांनो पूर्व दिशा ज्या साईडनं सूर्य उगवतो त्याला उगवतीची दिशा म्हणतात किती मीटर किती मीटर चालत गेली आहे किती किलोमीटर चालत गेली पाच किलोमीटर चला मी आता दाखवतो तुम्हाला इथून जर चालत गेली ती या दिशेने उगती म्हणजे उजव्या साईडला पूर्व दिशा उजव्या साईडला असती ती किती किलोमीटर चालत गेली आहे पाच किलोमीटर चालत गेलेली आहे ठीक आहे पाच किलोमीटर आता त्यांनी काय सांगितलंय ती उजवीकडे वळली आता उजवी बाजू उजवीकडे जात असताना उजवी बाजू खालची असते म्हणजे ही उजवी बाजू आहे ती उजवीकडे वळून किती किलोमीटर चालत गेली आहे तर ती उजवीकडे वळून सरळ चार किलोमीटर अंतर चालल्यावर किती किलोमीटर चार किलोमीटर इथं इथपर्यंत इत आली अशी चार किलोमीटर ठीक आहे खाली येत असताना आपली डावी बाजू त्यांची उजवी बाजून आपली उजवी बाजू त्यांची डावी बाजू असते हे लक्षात राहू द्या ठीक आहे आता त्यांनी काय सांगितलंय चालल्यावर ती डावीकडे वळली आणखी चार किलोमीटर चालली आता तिची खाली येत असताना आपली उजवी बाजू त्यांची डावी बाजू असते आपण आत्ताच पाहिलं आणि परत ती डावीकडे वळून चार किलोमीटर अंतर चालत गेली आता ती काय म्हणते की ध्रुव ताऱ्याकडे पाठ करून आता ध्रुव तारा कुठ कोणत्या दिशेला असतो आपल्याला माहित नाहीये आता माहिती करून घ्या ध्रुव तारा नेहमी उत्तर दिशेला असतो अशी आख्यायिका पण आहे आणि आपण असं मानलं पण आहे तर ध्रुव तारा कोणत्या दिशेला असतो उत्तर दिशेला असतो मग ती याचा अर्थ काय झाला उत्तर दिशेला ती पाठ करून उभी आहे आणि परत तिथून किती किलोमीटर चालत गेलेली आहे परत ती तिथून आठ किलोमीटर अंतरावर जाऊन थांबलेली आहे आता ही उत्तर दिशा आहे ठीक आहे ध्रुव तारा पाहिजे ते इथं लिहितो ध्रुव तारा पाठ करून उभी आहे आणि ती परत खाली किती किलोमीटर अंतर चालत गेलेली आहे तर जवळपास त्यांनी सांगितल्याप्रमाणे आठ किलोमीटर अंतर चालत गेलेली आहे आता त्यांनी प्रश्न असा विचारलेला आहे हे जे शेवटचं स्थान आहे म्हणजे याला आपण सुरुवातीच्या स्थानाला नाव देऊ पी शेवटच्या स्थानाला नाव देऊ क्यू मग त्यांचं म्हणणं आहे हे जे स्थान आहे हे स्थान प सुरुवातीच्या स्थानापासून किती अंतरावर आहे कमीत कमी किती अंतर आहे असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे सिंपल गोष्ट आहे जर अशी तिरपी रेषा आली तर समजून घ्या काटकोन त्रिकोण तयार होणार आहे फक्त काटकोण त्रिकोण कुठं तयार करायचं आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मग मा आता मला काटकोण त्रिकोण तयार करायचा आहे ठीक आहे मग मी काय करतो याला एक्सटेंड करतो असं इथून इथपर्यंत याला पण एक्सटेंड करतो इथून इथपर्यंत म्हणजे हा पॉईंट आला म्हणजे हा पी क्यू आर त्रिकोण तयार झाला आहे की नाही त्रिकोण तयार झालाय आता बघा हे पाच किलोमीटर आहे हा चार किलोमीटर आहे हा चार किलोमीटर आहे तर इतका भाग जो आहे तो चार किलोमीटर आहे इथून इतका जर घेतला तर इथं पण किती येणार आहे चार किलोमीटर येणार आहे म्हणजे हा पाच आणि हा चार टोटल पी आर झाला नऊ किलोमीटर ठीक आहे नऊ किलोमीटर कारण आपल्याला पाया आणि उंची हे घेणं आवश्यक आहे आणि त्यानुसार आपल्याला कर्ण काढता येईल कर्ण हा आहे समोरचा पी आणि क्यू हा मिळून जो होतो तो कर्ण आहे आता बघा इकडचा चार किलोमीटर आहे म्हणजे हा भाग जो आहे तो हा चार किलोमीटरचा आहे म्हणजे हा चार किलोमीटर इथून इथपर्यंत हा आठ किलोमीटर आहे हा चार किलोमीटर आहे म्हणजे टोटल किती झाला मित्रांनो टोटल झाला बोला आठ आणि चार बारा किलोमीटर ठीक आहे बारा किलोमीटर मग आता पायथागोरचं थेरम वापरा इथे पायथागोरचं थेरमनुसार आपण काय लिहिणार आहेत पी क्यूचा वर्ग बरोबर पी आरचा वर्ग अधिक आर क्यूचा वर्ग आता पी क्यू बरोबर पी आरचा वर्ग आता पी क्यू वर्ग लिहितो इथं पाहिजे तर पहिले आता पी आरचा वर्ग पी आणि आर किती आहे नऊ नऊचा वर्ग अधिक क्यू आर किंवा आर क्यू किती आहे बारा किलोमीटर म्हणजे बारा वर्ग म्हणजे नऊ नऊ एक्क्याऐंशी बारंबारे चौवेचाळीसशे एकशे चौरेचाळीस यांची जर बेरीज केली हे पाच येईल ठीक आहे चार बारा बाराशेला दोनाचा चाला एक आणि हे दोनशे पंचवीस म्हणजे पी क्यू बरोबर मुळात दोनशे पंचवीस उत्तर येतं आहे पंधरा किलोमीटर त्याचं वर्गमूळ जर काढलं तर पंधरा किलोमीटर आपल्याला उत्तर येत आहे म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे किती किलोमीटर आहे पंधरा किलोमीटर हे लक्षात ठेवा त्यांनी जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर हे आहे ठीक आहे तर हा प्रश्न लिहून घ्या पुढं सरकूयात आपण बघा मित्रांनो आपण इथं आता म्हणजे जे दिशा ज्ञान आहे ते चालू केलेलं ला आहे काही प्रश्न पण पाहिले अजून याच्यावरचे प्रश्न आपल्याला पाहायचे विविध प्रकारचे प्रश्न अजून बाकी आहेत पण आजच्या या लेक्चरमध्ये मी तुर्तास इथं थांबतोय पण दिशा पूर्ण दिशा तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तू पुढं सरकणं गरजेचं आहे तर आजच्या स्थिती आपण इथं थांबू पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार बुस्टरऑफ एज्युकेअर ऑनलाईन क्लास मार्गदर्शक सुप्रसिद्ध बुद्धिमत्ता बुस्टर या पुस्तकाचे लेखक माननीय उमेश पाटील सर गणित बुद्धिमत्ता विज्ञान व इतर विषयांची परिपूर्ण तयारी करण्यासाठी गुगल प्ले स्टोरवर जाऊन उस्टरअप पेजुकर हे ॲप तुम्ही डाउनलोड करा व कोर्सला जॉईन व्हा